हॅलो स्टुडंट्स, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 संघटना आणि कर्मचारी नियुक्ती यामध्ये संघटन विभागीकरण आणि संघटन रचना याचा अभ्यास केला होता. या व्हिडिओमध्ये आपण अधिकार आणि जबाबदाऱ्या यांचा अभ्यास करणार आहोत. अधिकार आणि जबाबदाऱ्या पहा. व्यवस्थापनाची कार्य पूर्ण करण्यासाठी संघटनेची एक चौकट तयार करावी लागते. या प्रत्येक चौकटीमध्ये प्रत्येक व्यक्तीची जागा ही निश्चित असते, त्यांच्या कार्याची सुद्धा निश्चिती केली जाते आणि यामुळे व्यवसाय संस्थेची कार्यपूर्ती होऊ शकते. जर ही चौकट निर्माण केली नाही, त्यांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या ठरविल्या नाहीत, तर ही कार्यपूर्ती यशस्वीरित्या होऊ शकणार नाही आहे. म्हणून अधिकार किंवा कर्तव्य ह्या ज्या दोन बाबी आहेत, त्या दोन बाबींचा व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने विचार केला गेला पाहिजे. आता सर्वात प्रथम आपण पाहूया अधिकार म्हणजे काय. अधिकाराच्या बाबत हेनरी रॉल यांनी व्याख्या मांडलेली आहे. अधिकार म्हणजे आदेश देण्याचा आणि काटेकोर आज्ञा देण्याची सामर्थ्यता होय. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला आदेश द्यायचा आहे किंवा एखाद्या व्यक्तीला आज्ञा करायची आहे की हे विशिष्ट कार्य तू पूर्ण कर, एखाद्या विशिष्ट कार्याची पूर्तता करून घे, हे कार्य करताना अशाच पद्धतीने झालं पाहिजे, अशा जे काही आदेश आहेत किंवा अशा काही ज्या आज्ञा आहेत त्या देण्याचे सामर्थ्य म्हणजेच अधिकार, असं हेनरी फेवॉल यांनी आपल्या व्याख्येमध्ये मांडलेलं आहे. आणखीन एक व्याख्या आहे डेव्हिस यांची. अधिकार हा निर्णय देण्याचा व आज्ञा करण्याचा हक्क आहे. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये अधिकार काय असेल, तर निर्णय देण्याचा आणि आज्ञा करण्याचा हक्क आहे. एखाद्या व्यक्तीला निर्णय घेण्याची शक्ती देणे म्हणजे अधिकार म्हणू शकतो. आज्ञा देण्याचा, मार्गदर्शन करण्याचा हक्क म्हणून सुद्धा आपण अधिकाराकडे पाहू शकतो. मूलतः अधिकार हा कायदेशीर, औपचारिक आणि सत्तेचं प्रमाण इत्यादीने मर्यादित केलेला हक्क आहे. अधिकार हे वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करत असतात. वरिष्ठांकडून कनिष्ठांकडे अधिकार हस्तांतरित होत असतात. म्हणून आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की अधिकार ही व्यवस्थापकीय कार्याची गुरुकुल्ली आहे. आता जबाबदारी म्हणजे काय पाहूया. व्यवस्थापनामध्ये जबाबदारी ही संकल्पना दोन अर्थाने वापरली जाते. काही लेखकांच्या मते जबाबदारी म्हणजे कर्तव्य आहे, तर काहींच्या मते जबाबदारी म्हणजे त्यांना दिलेले काम किंवा संघटनेकडून कर्मचाऱ्यांना मिळालेले काम यालासुद्धा जबाबदारी असे म्हणता येऊ शकते. जबाबदारीची व्याख्या यामध्ये M.E. हर्ले यांनी जी व्याख्या मांडली आहे त्यात ते म्हणतात, जबाबदारी म्हणजे कर्तव्य की ज्यामुळे कर्मचारी त्यांच्या पदानुसार बांधील असतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पदानुसार जबाबदारीचं वाटप केलं जातं आणि त्यानुसार तो आपली जबाबदारी पार पाडीत असतो किंवा जबाबदारी पूर्ण करीत असतो. जबाबदारीची वैशिष्ट्य काय आहे. जबाबदारी ही फक्त मनुष्याला दिली जाते. जबाबदारी ही अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नात्यामधून निर्माण होत असते. जबाबदारी ही संघटनेचे कायमचे आवश्यक असलेले कार्य असते. म्हणजेच संघटनेचे कायमचे आवश्यक असलेले म्हणजे सातत्याने करावयाचे, सातत्याने करावे लागणारे कार्य आहे. जबाबदारी ही कार्य, देह, उद्दिष्ट इत्यादी अर्थाने स्पष्ट केली जातात. प्रत्येक व्यक्तीला काही विशिष्ट कार्य दिलेली असतात, काही देह दिलेली असतात, काही उद्दिष्ट असतात आणि ती या जबाबदारीतून स्पष्ट होत असतात. जबाबदारी दिल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी कर्मचारी हा त्यांच्या वरिष्ठासंबंधी बंधनकारक असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट जबाबदारी जर देण्यात आलेली असेल तर ती जबाबदारी पूर्ण करण्याची करण्यासाठी तो बांधील असतो, तो बंधनकारक झालेला असतो की ती जबाबदारी ही त्याला पूर्ण करावीच लागते. कर्मचारी हा दिलेले काम जबाबदारी म्हणून पूर्ण करण्यासाठी बांधील असतो. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे जे काम दिलेलं आहे तो पूर्ण करतो किंवा तो दुसऱ्यांकडनं पूर्ण करून घेऊ सुद्धा शकतो.
जबाबदारी ही कनिष्ठ स्तरावरून वनिष्ठ स्तरापर्यंत जाणारी प्रक्रिया आहे. जो कर्मचारी जबाबदारी स्वीकारतो तो आपल्या वरिष्ठांना नैतिकदृष्ट्या जबाबदार असतो. एखाद्या व्यक्तीने जर एखादी जबाबदारी स्वीकारली तर ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी ही त्याच्याकडेच असते, हे लक्षात घ्या. आता पुढची कन्सेप्ट आहे अधिकार प्रदान. आधी आपण याचा अर्थ समजावून घेऊया. मोठ्या संघटनेत व्यवस्थापकावर अनेक प्रकारची जबाबदारी असते. आणि लक्षात घ्या, जेवढी व्यवसाय संस्थेची व्याप्ती तेवढी जबाबदारी देखील मोठी असते. आणि ही सर्व जबाबदारी तो एकट्याने पूर्णपणे पार पाडू शकत नाही. मग तो काय करतो? तर त्याच्या अधिकाराखाली त्याच्या हाताखाली काम करणाऱ्यांना तो त्या जबाबदाऱ्यांचं वाटप करतो. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला जबाबदारी दिली आणि अधिकार नाही दिले तर ते कार्य पूर्ण होऊ शकत नाही. का तर अधिकार आणि जबाबदाऱ्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आपण म्हणतो. म्हणूनसुद्धा व्यवसाय संघटनेमध्ये जबाबदारीबरोबर अधिकारसुद्धा देणे गरजेचे असते. मग हा वरिष्ठ अधिकारी जसं जबाबदाऱ्या आपल्या कनिष्ठांना देतो त्याच पद्धतीने काही अधिकारसुद्धा तो देत असतो. त्यालाच अधिकार प्रदान असे म्हटले जाते. या संदर्भात व्याख्या केलेली आहे. पहिली व्याख्या पाहूया, जॉर्ज टेरी. विशिष्ट उद्दिष्ट किंवा कार्य पूर्ण करण्यासाठी एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्यास दिलेले अधिकार म्हणजे अधिकार प्रदान होय. व्यवसाय संस्थेच्या उद्दिष्टापैकी एखादं विशिष्ट उद्दिष्ट पार करायचंय आणि त्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला जर काही अधिकार दिले असतील, काही जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी जर काही अधिकार दिले गेले असतील तर त्याला अधिकार प्रदान असं म्हटलं गेलेलं आहे. एफ जी मूर यांची व्याख्या आहे, अधिकार प्रदान म्हणजे इतरांवर काम सोपविणे आणि ते करण्याकरता त्यांना अधिकार देणे. एखादं विशिष्ट काम करायचं आहे तर ते काम दुसऱ्यांवर जर सोपवलं जात असेल तर ते पूर्ण करण्यासाठी त्यांना अधिकार दिले जातात. त्यालाच अधिकार प्रदान असे देखील म्हटले जाते. पुढचा पॉइंट आहे अधिकार प्रदानाचे घटक. अधिकार प्रदानाच्या घटकामध्ये तीन घटक समाविष्ट असतात. एक आहे कामाची जबाबदारी सोपविणे. व्यवस्थापकाकडे संघटनेची संपूर्ण जबाबदारी असल्याने सर्वच्या सर्व जबाबदाऱ्या त्याला पूर्ण करता येणे शक्य नसते. कारण व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर जबाबदारी स्वीकारणं अवलंबून असतं. त्यामुळे ज्यावेळेस एखादा अधिकारी आपल्या कनिष्ठांना या जबाबदाऱ्या सोपवितो, आपल्या सहाय्यकांना या जबाबदाऱ्या देतो, त्यावेळेस त्याला काही अधिकारसुद्धा द्यावे लागतात. म्हणून कामाची जबाबदारी सोपवल्यानंतरचा मुद्दा येतो अधिकार प्रदान करणे. ज्याप्रमाणे व्यवस्थापकाकडे व्यवसायाच्या सर्व जबाबदाऱ्या असतात त्याच पद्धतीने काही अधिकार देखील असतात. एखादी जबाबदारी सोपवली की त्याच्याबरोबर अधिकार हे अनुषंगाने येतातच, अधिकार हे द्यावेच लागतात. व्यवस्थापकाची ही जबाबदारी असते की आपल्या सहाय्यकांना ज्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या पूर्ण होण्यासाठी काही अधिकार दिले गेले पाहिजेत. अधिकार आणि जबाबदाऱ्या यांच्यामध्ये समन्वय घातला पाहिजे. नंतर आहे उत्तरदायित्व निश्चित करणे. व्यवस्थापकाने जरी आपल्याकडील काही अधिकार व जबाबदाऱ्या आपल्या सहाय्यकांकडे सोपवल्या असल्या तरी देखील अंतिम जबाबदारी ही त्या व्यवस्थापकाचीच असते. त्यामुळे जबाबदारीचे म्हणजेच दायित्वाचे हस्तांतरण होते, पण अधिकार प्रदानात अंतिम जबाबदारी उत्तरदायित्व हे हस्तांतरित होऊ शकत नाही. जबाबदारी ही व्यवस्थापकाचीच राहते, हे लक्षात घ्या. आता आपण पाहूयात अधिकार प्रदानाचे महत्त्व. यामध्ये पहिला मुद्दा आहे संघटनेतील व्यक्तींच्या जबाबदाऱ्याची निश्चिती. संघटनेतील अधिकारी व सहाय्यक यांच्या अधिकारांची व जबाबदारीची निश्चिती अधिकार प्रदानामुळे सहज होते. त्यामुळे कार्यवाटप व कार्यपूर्ती करणे सहज शक्य होते. दुसरा मुद्दा आहे व्यवस्थापकावरील जादा कामाचा भार कमी करता येतो. व्यवस्थापकावरील जादा कामाचा भार हा अधिकार प्रदानामुळे कमी होऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे दिलेल्या जबाबदारीवर अधिक लक्ष पुरवू शकतो. नंतरचा मुद्दा आहे चांगले व अधिक कार्यक्षम निर्णय घेता येतात.
प्रत्येक व्यक्तीला प्रभावी अधिकार दिलेले असतात आणि दिलेल्या अधिकारामुळे त्याला प्रभावीपणे निर्णय घेता येऊ शकतो. येणाऱ्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी त्याला वस्तुस्थिती माहिती असणे आवश्यक असते आणि ज्यावेळेस अधिकार प्रदान केले जातात त्यावेळेस ते त्या व्यक्ती किंवा ते कर्मचारी हे वस्तुस्थितीच्या आणखीन जवळ आलेले असतात, त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात. निर्णय प्रक्रिया जलद होते. अधिकार प्रदानाने सहाय्यक निर्णय घेऊ शकतो, त्यामुळे निर्णयासाठी वरिष्ठांवर अवलंबून राहावे लागत नाही, त्यामुळे निर्णय प्रक्रिया ही जलद होते. सहाय्यकांचा आत्मविश्वास वाढतो व औपचारिक संघटना निर्माण करण्यास मदत होते. अधिकार प्रदानामुळे सहाय्यक जबाबदारी घेण्यासाठी पुढे येतात, त्यामुळे सहाय्यकांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना आपोआप प्रशिक्षण मिळते, आत्मसन्मान मिळतो, त्यामुळे त्यांचे मनोबल वाढवले जाते. प्रभावी अधिकार प्रदानामुळे औपचारिक संघटना तयार होण्यास देखील मदत होते. कनिष्ठ वरिष्ठ यांच्यातील परस्पर संबंध देखील सुधारून चांगले राहण्यासाठी मदत होते. नंतरचा मुद्दा आहे समन्वयाचे कार्य सुलभ होते. औपचारिक व रचनात्मक संबंध निर्माण होत असल्याने संघटनेतील विविध कार्यात समन्वय साधण्याचे कार्य सहज आणि सोपे होत जाते, हे देखील एक अधिकार प्रदानाचे महत्त्व इथं सांगितले गेलेले आहे. यानंतरचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल सब्स्क्राईब करा. थँक्यू.